विलियम जोन्स नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं मनुस्मृतीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं ज्यावेळेस इंग्रजाचं शासन या भारतामध्ये पूर्णत अस्तित्वात आलं त्यांना प्रश्न पडला की मुस्लिमांकरता पर्सनल लॉमध्ये हदीस आहे शरियत आहे हिंदूंकरता काय आहे ब्राह्मणांच्या काशींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं काशीच्या ब्राह्मणांनी की मनुस्मृती हा हिंदूंचा कायदा आहे आणि त्याच्या आधारावर इंग्रजांनी हे कायदे करण्याचा प्रयत्न केला बरं झालं पूर्णतात हे कायदे या देशामध्ये अस्तित्वात येऊ शकले नाहीत मनुस्मृतीमधले काही दोन चार फक्त उदाहरण मी तुमच्या पुण्यामध्ये ठेवणार आहे स्त्रियांबद्दल तर मी बोललोच आहे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दल जो विचार व्यक्त केला आहे तो या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला होता आणि म्हणून ज्यावेळेस सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांच्या पत्नी या स्वतः शिकल्या म्हणजे त्यांच्या पतीने त्यांना शिकवलं त्यानंतर मुलींच्या शाळेमध्ये जाऊन त्या शिकवायला लागल्या त्यांनीच निर्माण केलेली शाळा त्यावेळेस त्या घरून निघत असत आणि शाळेमध्ये जाऊन पोहोचत असत दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या अंगावर कचरा टाकला जात असे घाण टाकली जात असे त्यांना कुलटा आणि वेश्या म्हटलं जात असे महात्मा फुलेंची संपत्ती त्यावेळेच्या टाटा इतकी होती म्हणजे श्रीमंत घरची बाई होती जाताना तिची साडी इतकी खराब झालेली असेल त्याला पातळ म्हणायचे त्या काळामध्ये किती एक पातळ ॲडिशनली आपल्या पिशवीमध्ये घेऊन जात असे आणि शाळेत गेल्यावर ते बदलत असे आणि शांत मनानं मुलींना शिकवत असे एवढ्या खस्ता अपमान सहन सहन करत सावित्रीबाईंनी घेतल्या म्हणून आज माझी ब्याण्णव वर्षाची आई शिकलेली आहे आपल्या सगळ्यांच्या मुली शिकता आहेत आणि खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत सभाभेर या सभेमध्ये त्या येऊन बसू शकल्या आपण सावित्रीबाईंना कधीच विसरता कामा नाही आणि गांधींना सुद्धा विसरता कामा नाही त्यांनी रस्त्यावर मोठ्या संख्येनं या देशामध्ये स्त्रियांना आणलेला आहे मित्रांनो जिस देश का राजा शुद्र अर्थात पिछडे वर्ग का हो उस देश में निवास न करे क्योंकि की को राजा बनने का अधिकार नहीं है याच आधारावर शिवाजी महाराजांना आणि याच आधारावर शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारण्यात आले होते आणि राज्याभिषेक नाकारण्यात आलेला होता ब्राह्मण की संपत्ती राजा द्वारा कभी भी नहीं ली जानी चाहिए यह एक निश्चित नियम है काही झालं दुनिया इकडची तिकडे झाली तरी राजाने कधीही ब्राह्मणांची संपत्ती ताब्यामध्ये घेऊ नये लेकिन अन्य जाती के व्यक्तियों को व्यक्तियों की संपत्ती उनके उत्तराधिकारी न रहने पर राजा ले सकता है म्हणजे इतर जातीतल्या लोकांची घेऊ शकते पण राजा ब्राह्मणांची संपत्ती घेऊ शकत नाही यदि शूद्र गर्व ब्राह्मण पर थूक दे उसके ऊपर पेशाब कर दे तब उसके को और लिंग को काट दे आता हे समजण्यासारखं आहे की एखादा माणूस ब्राह्मणाचा अपमान करण्यासाठी जर त्यांच्या तोंडावर थुंकत असेल तर बाबा त्याचे ओठ कापून टाकले लघवी करत असेल तर लिंग कापून टाकलं पण पुढचं फार भयानक आहे पुढचं असं म्हणतो उसकी ओर अगर अपान वायू निकाले तो उसकी गुदा काट दे अपान वायू याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पादणे आपल्या वराडी भाषेमध्ये म्हणतात त्याला पादण्यावर कोणाचा कंट्रोल आहे का आपल्यापैकी एक तरी दावा करून असं सांगू शकतो का मानव सर मी आयुष्यात कधी कोणासमोर पादणार नाही आजपर्यंत पाजलो नाही जी गोष्ट एक नैसर्गिक प्रक्रियेतनं घडत असते आता कल्पना करा की एखाद्या माणसाच्या पोटात थोडी गडबड आहे तो रस्त्याने चालला आहे समोरनं ब्राह्मण येतो आहे त्याला हा नमस्कार करतोय आणि नमस्कार केल्यानंतर हा वळला आणि तेवढ्यात पादला त्याची गुदा कापून टाकायची या पद्धतीचे आदेश बिल्ली नेवला नीलकंठ मेंढक कुत्ता उल्लू किसी एक की हिंसा का प्रायश्चित शूद्र की हत्या के बराबर है अर्थात शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली की हत्या के समान है म्हणजे एखाद्या बिल्लीची मांजरीची हत्या केली तर जेवढी शिक्षा आहे तेवढी शूद्राची हत्या केली तर शिक्षा आहे आणि मित्रांनो नेहमीच या देशामध्ये सत्तर शुद्र ले ले टक्के शूद्र राहिलेले आहेत आणि कलियुगामध्ये तर पंच्याण्णव टक्के किंवा शहाण्णव टक्के शूद्र असतील अजून या देशामध्ये आपल्याला ब्राह्मणांची संख्या नेमकी काय आहे माहीत नाही म्हणून आपल्याला बोलता येत नाही ब्राह्मण चाहे मूर्ख हो या विद्वान हो दोनोही रूपों में श्रेष्ठ देवता आहे ब्राह्मण मूर्ख असला तरी तो श्रेष्ठ देवता आहे असं सांगणारी ही मनुस्मृती अत्यंत विषमता पेरणारी आहे आणि ती तेवीसशे वर्षापूर्वी निर्माण झाली असं मानलं जातं आणि मित्रांनो त्याच्या आधारावर या देशामध्ये शंकराचार्यांनी न्यायनिवाडे दिलेले आहेत आणि ती समाजामध्ये रुजलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य मी तुम्हाला सांगेन ते म्हणतात की मनुस्मृतीमध्ये जरी जाती व्यवस्थेचं वर्णन नसलं तरी ज्या पद्धतीनं वर्णव्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे त्यातूनच इथली जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे आता मित्रांनो हे सगळं मी तुमच्या पुढ्यामध्ये का सांगतोय कारण आपल्या देशामध्ये हिंदू राष्ट्राचा दावा करणारी अनेक माणसं आहेत यांना हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय आणायचं आहे संसद एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीला भरली होती दिल्ली विज्ञान भवनामध्ये विश्व हिंदू परिषदेनं याचं आयोजन केलं होतं हे दिल्ली विज्ञान भवन खरं म्हणजे सरकारचं भवन आहे आणि या संसदेमध्ये पुकारण्यात आलं निश्चय करण्यात आला की अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे तिथून या पद्धतीचं आंदोलन सुरू झालं एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल कमिशनच्या आधारावर विश्वनाथ प्रताप सिंगांनी ओबीसी रिझर्वेशन दिले राजकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा आता त्यामुळे अनेकांचं पोटशू उसळ उठ याने पोटशूट उसळला उठला आणि त्याला उत्तर म्हणून मग एक कमंडलचं आंदोलन सुरू झालं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद साली रथयात्रा निघाली सोमनाथ वर्ण सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरीद मस्जिद पडले पडली बाबरी मस्जिद पाडली गेल्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा दिवस आपण कधीच विसरू शकत नाही आणि सहा डिसेंबर सगळ्यांच्या लक्षात राहतो बाबासाहेबांचा तो दिवस असल्यामुळं त्यानंतर देशभर दंगली उसळल्या दोन हजार लोक या दंगलींमध्ये मारली गेली माझ्या मुंबईत कारण तेव्हापासनं नव्वद सालापासून मी मुंबईत राहतोय माझ्या मुंबईत दंगली उसळल्या आणि या दंगली उसळल्यानंतर मुंबईमध्ये नऊशे माणसं मारली गेली त्यापैकी पाचशे पंच्याहत्तर मुस्लिम आहेत दोनशे पंचाहत्तर हिंदू आणि पन्नास इतर धर्मीय माणसं पन्नास दिवस ही दंगल चालत होती त्या काळामध्ये माझ्या वर्कशॉप जे चालत होते ते दादरमध्ये चालत होते मी राहतो मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये रोज मी ट्रेननी जात असे म्हणजे लोकलनी जात असे फक्त लोकल सुरक्षित होते का सुरक्षित होते कारण आपल्या विदर्भामध्ये जन्मलेले एक पोलीस अधिकारी सुधाकर सुराटकर त्यांचं नाव ते रेल्वेचे डी आय जे होते त्यांनी या पन्नास दिवसामध्ये एकही चाकू कोणाला भोसकू दिला नाही या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था ठेवली होती जेव्हा अख्खी मुंबई पेटत होती तेव्हा मी रोज जायचो परत यायचो आणि सगळं चित्र पाहायचो पन्नास दिवस पेटत असलेली ही दंगल कुणाला थांबवणं शक्य नाही असं वाटत असताना त्यावेळेस शरद पवार केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते पंतप्रधानांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाठवलं आपल्यापैकी अनेक लोक शरद पवारांविषयी तोंडातील ते बोलत असतात आणि आम्ही पत्रकार मित्र तर फारच बरळत असतो पण त्यांचं शासन कौशल्य शासनावरची पकड आणि ते किती उत्तम शासन करत आहे याचं आम्हाला भान नसतं वैचारिक क्षेत्रातलंही भान नसतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी दे त्यांनी केवढी मोठी राजकीय किंमत मोजली याचंही आपल्याला भान नसतं आपण तोंडाला येईल त्यांच्याबद्दल बोलत असतो पण हा माणूस महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून बहात्तर तासांमध्ये सगळ्यात दंगली आटोक्यात आल्यात कारण गृह खातं नेहमी त्यांच्याकडे असायचं मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक अधिकारी त्यांना माहीत होता कोण काय करू शकतो याची कल्पना होती आणि बहात्तर तासामध्ये दंगली आटोक्यात आल्या मित्रांनो त्याला प्रतिक्रिया म्हणून पुढच्याच मार्चमध्ये म्हणजे त्याच वर्षीच्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या मार्चमध्ये बारा मार्चला बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये या बॉम्बस्फोटांमध्ये जवळपास दोनशे सत्तावन्न लोक मारले गेलेत आणि चौदाशे लोक जखमी झालेत दोन हजार दोनमध्ये मध्ये गुजरात मध्ये दंगे झालेत या गुजरातमधल्या दंग्यांमध्ये दोन हजारपेक्षा अधिक लोक मारले गेलेत उत्तर प्रदेशमध्ये मुझफ्फरपूरचे दंगे झालेत आणि या दंगलींमधनं दंग्यांमधनं जी काही प्रेत तयार झालेत माणसं मारली गेलीत त्या प्रेतांच्या खचरावर बी जे पीचा सत्तेचा सोपान चढत गेलेला आहे हे आपण कधीही विसरता कामा नये माणसं मारून मारून ही माणसं हिंदूंचं ध्रुवीकरण करून सत्तेमध्ये आलेली आहे एकेकाळी या लोकांसोबत मी काम केलेलं आहे जेलमध्ये माझ्यासोबत आर एस एसचेच लोक होते आमच्या जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं त्यांचा सहभाग होता आम्हाला वाटायचं यांनी गांधींचे विचार स्वीकारले यांच्यामध्ये बदल होतो आहे माझ्या पत्रकारितेची सुरुवातच मी तरुण भारतापासून केलेली आहे त्यामुळे या लोकांना मी जवळून पाहतो मला खरंच मनापासून वाटायचं की यांच्यामध्ये रूपांतर होत आहे परिवर्तन होत आहे ही अधिक आहेत पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गांधींचं नाव घेऊन किंवा जयप्रकाशांचं नाव घेऊन एका लिमिट पलीकडे वाढता येत नाही त्यावेळेस त्यांनी आपली वागणकं काढायला सुरुवात केली प्रेतांचा खच या देशामध्ये निर्माण केला आणि त्याच्या भरोशावर इथपर्यंत येऊन पोचलेले आहे दोन हजार चौदा मध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी काय काय केलं हे तर मी पुढे बोलणारच आहे त्याच्या आधी यांना जे हिंदू राष्ट्र आणायचंय ते म्हणजे नेमकं काय तेही मला तुमच्या पुढ्यामध्ये जरा ध्वनित केलं पाहिजे यांच्या अनेक धर्मसंसदा ठरल्यात झाल्यात हरिद्वारमध्ये झाली रायपूरमध्ये झाली अलीगडमध्ये झाली त्यातले एक स्वामी प्रबोधानंद असं म्हणतात हम हिंदू राष्ट्र रहेंगे, हमारे हिंदू राष्ट्र में ना नेता रहेगा, और ना आय एस अधिकारी रहेंगे सुरुवात आताच झालेली आहे पूर्वी त्या पदांवर केवळ आय एस आय पी एस अधिकारी यूपीएससी एक्झाम झाल्यानंतर किंवा एम पी एस सी वगैरे राज्याच्या एक्झाम झाल्यानंतरच जाऊ शकत असत आता आपल्या देशामध्ये दे पॅरल यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत शासनकर्ते स्वतःहून त्या अधिकार पदावर काही माणसांना नेमत आलेली आहे ते स्पष्टच म्हणतात ना आय एस अधिकारी रेगे हम खुद की रक्षा खुद करेंगे हर घर में शस्त्र रखेंगे आणि पुढे ते म्हणतात हिंदू रहेगा तो गाय मठ साधू संत रहेंगे म्हणजे हिंदूनी काय राहायचं आहे ऐंशी टक्के हिंदूंनी का हिंदू, हिंदू, हिंदू एकत्र यायचं आहे कारण गाय जिवंत राहिली पाहिजे साधू जिवंत राहिले पाहिजे त्यांचे मठ जिवंत राहिले पाहिजे सुरक्षित राहिले पाहिजे आणि ते अक्षरशः भरभराटीस आले पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं या करता खऱ्या अर्थानं हिंदूंचं महत्व आहे कालीचरण नावाचा एक माणूस अकोल्याचा बाबा तो म्हणतो गोडसेने अच्छा किया हरामी देशद्रोही महात्मा गांधी को मार दिया क्योंकि इसने देश को बर्बाद किया सनातन संस्था जी नावच सनातन घेऊन काम करते त्यांची ऑफिंग दुसरी हिंदू जनजागरण समिती दोन हजार आठच्या सनातन प्रभात मध्ये लिहिलेलं की महात्मा गांधींच्या आत्म्यामध्ये सैतान घुसला आणि त्याच्या माध्यमातून हा देश बर्बाद करून टाकला या लोकांना ज्यांना हिंदू राष्ट्र आणायचंय त्यांना गांधीचा एवढा द्वेष का हे कधी समजून घेणार आहोत का आपण एवढा राग का कारण गांधीनं मनुस्मृती गाडवून या देशामध्ये या पद्धतीच्या राज्यघटनेचं राज्य, राज्य निर्माण व्हावं असे प्रयत्न केले आणि ते स्वतःला सनातनी हिंदूवरून म्हणून घ्यायचे म्हणून या लोकांचा एवढा राग आहे मित्रांनो त्यानंतर आमचे धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्याबद्दल तर मी बोललच पाहिजे तुमच्या पुण्यामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात हिंदू राष्ट्र आणने आणखी एक महान व्यक्ती ते असं म्हणतात सुभाष बाबू कहते की खून दो मैं आपको आजादी दूंगा मैं कहता हूं म्हणजे धीरेंद्र कृष्ण महाराज कहते है आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा आता यांचं हिंदू राष्ट्र कसं वर एक सुंदर व्हिडिओ आहे पहा तुम्ही शोधला की तुम्हाला सापडेल हे महाराज असे आसनावर बसलेले आहेत एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला येतोय त्यांचा भक्त आहे परम भक्त आहे हे त्याला म्हणतायत मत, हम ब्राह्मण है तो अचूत हो च्युअमत सरळ सरळ अॅट्रॉसिटीनुसार हा गुन्हा आहे आजच्या काळामध्ये बावीस आणि तेवीस सालामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये एखादा माणूस व्हिडिओ रेकॉर्ड होत असताना असं बोलतोय आप मुझे छुओ मात की तो आप अछुतो हम ब्राह्मण आहे पण कुणाची हिंमत आहे त्यांच्याबरोबर ॲट्रॉसिटीचा ऍक्ट लावायचे कारण अॅट्रॉसिटीचा ऍक्ट लावणारे सगळे त्यांच्या पायावर लोळण घेत आहेत नागपूरमध्ये आले त्यांनी दोन्ही कायद्यांचं उल्लंघन केलं जादू आणि सोबत ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर हा केंद्राचा कायदा तो इतका सिंपल कायदा आहे की एखाद्या माणसाला जर डॉक्टरची डिग्री नसेल आणि असं असताना तो जर एखाद्या रोगाचं निदान करत असेल किंवा रोग दुरुस्तीचा दावा करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे एफ आय आर दाखल करावा लागतो पोलिसांना जादू टोळा विरोधी कायद्याचं त्यांनी वारंवार उल्लंघन केलं या कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षांचे सगळे नेते मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील भाजपचे किंवा शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील रामदासजी आठवले असतील कवाडेसर असतील राज ठाकरे असतील सगळ्यांपर्यंत या कायद्यामधले बारकावे मी पोचवले त्या सगळ्यांचं समर्थन मिळालं आणि म्हणून सर्वसंमतीनं या देशामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा झाला कायदा झाल्यानंतर त्याची एक समिती गठीत झाली त्याचा मी सह अध्यक्ष आहे जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समिती या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ट्रेनिंग घेतलं सात तासपर्यंत हे ट्रेनिंग परडी चालायचं प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचं पस्तीसही जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलं आणि ज्यावेळेस मी माझ्या लेटर हेडवर कंप्लेंट करतो की हे क्र धीरेंद्र कृष्ण महाराज कायद्याचं उल्लंघन करतायत राजू जादूटोणाविरोधी कायदा इथे इथे लागू होतो त्यावर मुंबईचे कमिशनर उत्तर देतात प्रेस समोर की आम्ही याचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि सखोल अभ्यास केल्यानंतर हा कायदा हे दोन्ही कायदे इथे लागू होत नाहीत त्यात त्यांनी जादूटोणा कायदा नाही म्हटलं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हटलं या अख्या कायद्यात अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाही चला मान्य बाबा पत्रकार लोक नेहमी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात म्हणून तो शब्द तुम्ही वापरला पण हे महोदय आय पी एस झालेले अधिकारी पत्रकारांसमोर म्हणतात की या हा जो दुसरा कायदा आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट तो पण लागू होत नाही जादू टोणाविरोधी कायद्याची प्रत मी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिली त्यातले बारकावे त्यांना सांगितले ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज त्यांना कदाचित माहीत नसेल म्हणून तोही कायदा त्यांच्या हातामध्ये दिला आणि ते म्हणतात आम्ही याचा सखोल अभ्यास केला आणि पत्रकारांपुढे सांगतात ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण याला लागू होत नाही सर ते शब्दांमधला घोळा होत नसतात हो आय पी एस अधिकारी आहे हो ते काही कॉन्स्टेबल नाही आहेत आय पी एस अधिकाऱ्याच्या हातून अशा कायद्याचा कॉस्मेटिक ॲक्ट कुठे मॅजिक रेमेडीज ॲक्ट कुठे दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक काहीच देणं घेणं नाही दोन्ही कायद्यांचं एक दुसऱ्याशी एवढा यांनी अभ्यास केलेला होता याचा अर्थ ते आय पी एस अधिकारी ढकलून पास झाले खोट्या मार्गाने पास झाले असं माझं मुळीच म्हणणं नाही पण आय पी एस अधिकारी असूनही त्यांनी आपलं डोकं वापरायचं नाही ठरवलं कारण सध्याच्या शासनामध्ये कुणीच डोकं वापरायचं नसतं मालकाचे आदेश फक्त पाळायचे असतात माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं घडलं की मी लेखी तक्रार दिली आणि तरीही पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही एक्केचाळीस वर्षामधला हा पहिला अनुभव आहे आणि माझे डोळे खाडकन उघडले की आता या देशामध्ये कायद्याचं शासन नाही कारण काँग्रेसचंही मी शासन पाहिलेलं आहे मधल्या काळामध्ये बी जे पी आणि शिवसेनेचं शासन आलं त्याही वेळेस मी अनुभव घेतलेला आहे कधीही या पद्धतीनं कोणी वागलेलं नव्हतं आता स्वतः जर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच त्यांच्या पायावर डोकं ठेवायला जात असेल तर कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची हिंमत आहे जाऊन त्यांना अटक करण्याची हे hey, धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांचं एक आणखी एक वाक्य आहे म्हणजे यांना हिंदू राष्ट्र कशा पद्धतीचं आणायचंय ते तुम्हाला क्लिअर होईल म्हणून मी सांगतो अगर आप अमीर आदमी हो तो हमें सब कुछ दे सकते हो हम सब पचा लेंगे हम जात से ब्राह्मण है ब्राह्मण का धर्म है दान लेना दान देना यज्ञ करना यज्ञ कराना वेद पडना वेद पढ़ाना तुम अपना मकान, फ्लॅट बंगला घोडा गाडी अमीर आदमी हो तो सब कुछ दे सकते हो हम सब पचा म्हणजे इतक्या उघडपणे आणि बेश्रमपणे ते बोलतात त्याच कारण आहे मनुस्मृतीमध्ये आदेश आहे राजांना आदेश आहे काय आदेश आहे राजा राजा बडी बडी दक्षिणाओं वाले अनेक यज्ञ करे और धर्म के लिए ब्राह्मणों को धर्म के लिए ब्राह्मणों को बारकाईना ऐका स्त्री पहिला शब्द आहे गृह शय्य वाहन आधी भोग साधक पदार्थ मनुस्मृतीने स्त्रियांकडे कोणत्या दृष्टिकोनातनं पाहिलेलं आहे यज्ञ केल्यानंतर राजाने काय केलं पाहिजे ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे पण काय काय दिलं पाहिजे भोग साधक पदार्थ दिले पाहिजेत त्यामध्ये स्त्री गृहशय्या वाहन आदि भोग साधक पदार्थ दे तथा धन दे ही दृष्टी होते आणि याच्याच आधारावर मग या पद्धतीचे माणसं तुमच्या पुढ्यामध्ये असं बोलण्याचं धारिष्य करतात